राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांबाबत औरंगाबाद मध्ये एक वक्तव्य केलंय। या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची आता शक्यता आहे। समर्थ नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असतं का असं वक्तव्य राज्यपालांनी औरंगाबाद मधील एका कार्यक्रमात केलंय। याचबरोबर त्यांनी मी शिवाजी महाराजांना छोटं लेखतोय असं नाही, ज्याला गुरु नाही त्या माणसाची महती उरत नाही असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। तर समर्थ रामदासांच्या कृपेनं आम्हाला राज्य मिळालं असं शिवाजी महाराज म्हणाले होते, त्याचबरोबर गुरुदक्षिणा म्हणून राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो असंही शिवाजी महाराज समर्थ रामदासांना म्हणाले होते असं सुद्धा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यामध्ये म्हटलंय। इस देश में गुरु ऐसी परंपरा है कि अगर किसी को सदगुरु मिल गया तो सब कुछ मिल गया, और सदगुरु नहीं मिला तो कितनी सत्ता है ये खत्म हो जाती है। फिर जितने हमारे राजा महाराजा चक्रवर्ती सब हुए, चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा। कोई शिवाजी को छोटा चंद्रगुप्त को छोटा नहीं बता रहा, शिवाजी ने कहा तो छत्रपति ने मेरे को राज्य आपकी कृपा से मिल गया है। अब इस देश की एक परंपरा भी है कि अगर गुरु है तो उसको क्या देना चाहिए, जान रहे हो गुरु दक्षिणा नहीं देते हो क्या, तो गुरु दक्षिणा भी देनी चाहिए। अब उन्होंने कहा मैं जीत गया हूं, अब राज्य भी स्थापित हो गया, रायगढ़ में आ गया हूं, हमारा सब बन गया है, तो उन्होंने कहा इस राज्य की चाबी आपको देता हूं। आज के जैसे गुरु होते ना, जो गुरु नहीं गुरु घटा जाते हैं बहुत सारे अच्छे लोग भी, नकली भी दोनों किस्म के आपको अच्छे भी बहुत है, उनको जिस संसार चलना है तो उन्होंने ढंग लगाया। उन्होंने कहा मेरा है ऐसा भी मुझे खत दे रहा है तेरे पास एक युवा ट्रस्टी, तुम तो इसके ट्रस्टी हो। ये जो भाव है ये ऐसे सदगुरु से मिलता है। दरम्यान राज्यपालांनी माफी मागावी अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं अमोल मिटकरी म्हणालेत। असं बोलून राज्यपाल महोदयांनी औरंगाबाद खंडपीठाचा अवमान केलाय। जर ज्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं विधान मागे घेतलं नाही तर त्यांच्यावर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा अमोल मिटकरी म्हणालेत। महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल परत वक्तव्य वादग्रस्त केलेलं आहे। त्यांनी 2013चा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय एकदा वाचून घ्यावा। औरंगाबाद खंडपीठाने 2013ला असा निर्णय दिला होता की रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुशिष्याच्या संबंधीचा दूरदूर काही गुरुशिष्य परंपरेचा दूरदूर काही संबंध येत नाही एक प्रकारे असं वक्तव्य करून माननीय औरंगाबाद खंडपीठाचा अवमान राज्यपाल महोदयांनी केलेला आहे। जर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वादग्रस्त विधान परत घेतलं नाही तर त्यांच्यावर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकल्याशिवाय राहणार नाही। याच संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याशी बातचीत केली होती, ते काय म्हणालेत आपण ऐकूया। 100% हा छत्रपति शिवाजी महाराजांचा अपमान आहे। कोई तो भी जाके कोश्यारी जी को ये बात बता दे, जो गौनी सोच होती है और जो गौने लोग होते हैं जैसे आरएसएस के लोग है उन्हें समर्थकों की जरूरत है, छत्रपति शिवाजी महाराज को नहीं। हे कोणीतरी त्यांना जाऊन सांगायला पाहिजे, छत्रपति शिवाजी महाराज आपल्यामध्ये एक मूल्याचा फार मोठा ठेवा आहे आणि आपण गर्व करावा, केवळ मराठी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राने तर देशाने मानव जातीने गर्व करावा असे ते आपले राजे होते। त्यांचा असा अपमान करण्याची त्यांची हिम्मत कशी होते हो, कारण यांना कुठेतरी हे दाखवायचं आहे की नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहे आणि हा प्रयत्न सातत्यानं 7 वर्षापासून सुरू आहे। या आतल्या घाणेरड्या ज्या हरकती आहे यांच्या, ज्यांच्या हिंदी भाषेमध्ये ज्या हरकती आहे हे महाराष्ट्र काय ते सुद्धा सहन करणार नाही। ज्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाले त्यांना तुम्ही निवडणुकीमध्ये वापरता असं म्हणावं लागेल। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना निवडणुकीसाठी हे भाजप वापरतं आणि वापर झाल्यानंतर काय त्यांना त्यांची विचारधारा जी आहे ती खरी समोर आलेली आहे। आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि विनंती करतो केंद्र सरकारला की यांना घेऊन जा, इथनं अपमान व्हायच्या पहिले घेऊन जा यांना, इथने नको असे लोक आम्हाला महाराष्ट्रामध्ये।